मगाशी आपण होतो फोटो शूटिंग मेनूमध्ये, त्याच्यामधलं लास्ट ऑप्शन आपण बघितलं इंटरवल टायमर शूटिंग. त्याच्यावरनं आपण पुढे आलो मूव्ही शूटिंग मेनू. याच्यामध्ये जसं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं रिसेट मूव्ही शूटिंग मेनू, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कुठलेही पॅरामीटर्स चेंज केले आणि परत ते आपल्याला जागेवर आणायचे तर ह्याच्यावरनं रिसेट करून आपण हे सगळे पॅरामीटर कंपनी सेटिंगला आणू शकतो. ते आपण नंतर करून बघूया. फाईल नेमिंग, सेम जसं आपण फोटो काढतो तसं इथे तुम्ही तुमच्या नावाची अध्याक्षर ॲड करू शकता, जेणेकरून ती क्लिप ही तुमच्या नावाच्या अध्याक्षरांनी ओळखली जाईल. तिथून पुढे आलो, आता मी हे करून दाखवतो. ए ला मी क्लिक केलं, ओके केलं, त्याच्यानंतर पुढे ई ला ओके केलं, त्याच्यानंतर एच ला ओके केलं. आता हे काय झालं, हा इनपुट झाला, परफेक्ट झाला, मला ओके वाटतंय, तर इथे काय लिहिलंय प्लस दाबून ह्याला ओके करा. मी काय केलं, प्लस दाबलं. आता माझं फाईल नेम काय झालं, ए ई एच. आता आपण ह्याला रिसेट करून बघूया की समजा हा कॅमेरा आज मी माझ्याऐवजी दुसरा कोणतरी वापरतोय आणि ही अध्याक्षरं मला चेंज करायची आहेत, तर मी रिसेट मूव्ही सेटिंगमध्ये जाऊन जर येस म्हटलं तर ही अध्याक्षरं परत कंपनीच्याच ह्याला आली. डी एस सीचा फुल फॉर्म आहे डिजिटल स्टील कॅमेरा. फाईल नेमिंगमध्ये आलो, त्याच्या पुढे आलो डेस्टिनेशन. आपल्याकडे किती कार्डचे स्लॉट आहेत, दोन आहेत. त्यातल्या कुठल्या कार्डला ह्याला आपल्याला ठेवायचं आहे हे आपण इकडनं ठरवू शकतो. फ्रेम साईज, फ्रेम रेट हा 60 फ्रेम पर सेकंड, फुल एच डी रेकॉर्डिंग 1920x1080 60p. हे सगळ्यात 60p म्हणजे प्रोग्रेसिव्ह. आताचा जो व्हिडिओचा जमाना आहे हा प्रोग्रेसिव्हचा आहे. पूर्वीच्या जे TV होते किंवा जे LCD होते त्याच्यासाठी इंटरलेस लागायचं, पण आता जे सगळे अत्याधुनिक TV किंवा LED आहेत ह्याच्यासाठी आपल्याला 60p 50p रेकॉर्डिंग लागतं. जेवढं 60p 50p असणं ही चांगली गोष्ट आहे, त्यातनं तुमचं स्लो मोशन खूप चांगलं होतं. मूव्ही क्वालिटी, इथे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हाय क्वालिटी हवी आहे का नॉर्मल क्वालिटी हवी आहे. मायक्रोफोनची सेन्सिटिव्हिटी, ह्याला बिल्ट इन मायक्रोफोन आहे, तो ऑटो सेटिंग मॅन्युअल सेन्सिटिव्हिटीमध्ये जाऊन त्याची सेन्सिटिव्हिटी कमी जास्त करू शकता किंवा मायक्रोफोन ऑफही करू शकता. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, जो माईक आहे त्याचा रिस्पॉन्स कसा असला पाहिजे, वाईड रेंज म्हणजे जो वोकल म्हणजे शाब्दिक आणि संगीत त्याला इक्वल हे देतो डिस्ट्रीब्युशन. नुसतं वोकल जास्त हवा असेल तर वोकल सिलेक्ट करू शकतो. नॉईज रिडक्शन, एखाद्या वाऱ्यासमोर जर कोण उभं असेल किंवा वारा असेल तर आपण त्याला विंड नॉईज रिडक्शननी कमी करू शकतो. इमेज एरिया, इथेही आपण फुल फ्रेम वापरला जावा का DX फ्रेमची फ्रेम वापरली जावी हे ठरवू शकतो. व्हाईट बॅलन्स आपण करू शकतो इथनं आपल्या समोरच्या लाइटिंग कंडिशनप्रमाणे. पिक्चर कंट्रोल, स्टँडर्ड, न्यूट्रल, विविड, मोनोक्रोम, पोर्ट्रेट याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचं त्याचे जे सेटिंग ठेवून त्याचा पिक्चर आपण कंट्रोल करू शकतो. मॅनेज पिक्चर कंट्रोल, हे त्याच्यामध्येच गेल्यावर अजून प्रिसाईज करता येतं, तुम्हाला कस्टमाइज करता येतं. हाय ISO नॉईज रिडक्शन, आपण जर ISO वाढवला तर त्याचं नॉईजचं रिडक्शन आपण इथे नॉर्मल, हाय, लो किंवा ऑफमध्ये ठेवू शकतो. मूव्ही ISO सेन्सिटिव्ह सेटिंग, ह्याच्यामध्ये जाऊन आपण मूव्ही शूट करताना त्याचा ISO किती असेल हे सिलेक्ट करू शकतो किंवा ऑटो ISO ठेवू शकतो की कॅमेरा स्वतःच स्वतः ठरवेल की किती ISO आपोआप घेतला जावा आणि तो किती घेतला जावा हे आपण इथनं ठरवू शकतो. आता माझ्या कॅमेराला मी कमांड केलं की 5000 ISO पर्यंत स्वतःच स्वतः ठरवेल ऑटो ISO मध्ये की किती ISO त्यांनी कमी जास्त करावा, हेही कमांड आपण इथनं देऊ शकतो. टाइम लॅप्स फोटोग्राफी, ही मगाशी आपण जे बघितलं तसं सेम टू सेम आहे इंटरवल टायमर फोटोग्राफी.
जी आपण मगाशी ह्या मेनूमध्ये शेवटचं बघितलेलं इंटरवल टायमर शूटिंग तशीच आहे, सेम टू सेम टाइम लॅप्स फोटोग्राफी. फक्त दोघांमध्ये काय फरक आहे तर इंटरवल टायमरमध्ये तुम्हाला असंख्य फोटो मिळतात वेगवेगळे त्या त्या ड्युरेशननी घेतलेले. इथे टाइमलॅप्स फोटोग्राफीमध्ये त्याची एक पूर्ण व्हिडिओ क्लिप तुम्हाला मिळते त्या असंख्य फोटोची कंबाईन करून, त्यामुळे त्याला एक वेगळाच इफेक्ट येतो तुम्हाला प्रत्यक्ष बघताना. बाकी सगळा मेनू आणि सगळी हे सेमच आहेत, इंटरवल शूटिंग टाईम आणि एक्सपोजर शूटिंग. जसं तिथे होतं तसंच्या तसं इथे सेम टू सेम आहे. कस्टम सेटिंग मेन्यू बँक, त्याच्या पुढे आपण आलो, ते आहे सेटअप मेन्यू. सेटअप मेन्यूमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे फॉर्मॅट मेमरी कार्ड. आपण जेव्हा मेमरी कार्ड वापरून झालं, आपण त्यातल्या इमेजेस डाउनलोड केल्या की मग प्रश्न एक येतो की हे जे कार्ड आहे हे कॉम्प्युटरमध्ये डिलीट करायचं किंवा म्हणजे कॉम्प्युटरमध्ये फॉर्मॅट करायचं का कॅमेरामध्ये. तर शक्यतो कॅमेरामध्ये फॉर्मॅट करावं, कारण ते बनवलं आहे कॅमेरामध्ये फॉर्मॅट करायसाठी. पण ह्याच्यात पण एक गंमत आहे, जर आपण कॉम्प्युटरमध्ये फॉर्मॅट केलं तर बऱ्याचशा फाईल त्याच्या तशाच राहतात, कारण ते कार्ड रिकव्हरी करताना मिळतं. म्हणून काही फोटोग्राफर काय करतात की ते कार्ड कॅमेरात फॉर्मॅट न करता ते स्वतःच्या पी सीमध्ये फॉर्मॅट करतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण टेक्निकली बघता ते कॅमेराचं कार्ड आहे तर ते कॅमेरामध्येच फॉर्मॅट झालं पाहिजे. सेव्ह युजर सेटिंग, हे पूर्ण मी तुम्हाला टॉप डेक बघितला तेव्हा तुम्हाला समजवलं की हा कॅमेरा एकच कॅमेरा दोन कॅमेरांचं कसं काम करतो, त्याचं युजर सेटिंग आपण कसं सेव्ह करतो, हा विषय आपला ऑलरेडी घेऊन झालेला आहे. आता हे सेव्ह केलेलं सेटिंग जर कॅन्सल करायचं असेल तर ते इथे जाऊन आपण त्याला रिसेट करू शकतो. त्याला सेव्ह करून ब्लँक करायचं असेल तर त्याच्यानंतर येतो मॉनिटर ब्राईटनेस. हा जो मॉनिटर आहे याचा ब्राईटनेस आपण कमी जास्त करू शकतो. बरेचसे फोटोग्राफर काय करतात की आपण जे फोटो क्लिक करतो तो फोटो इथे व्यवस्थित दिसतो, पण जेव्हा आपण तो आपल्या कॉम्प्युटरवर घेतो तेव्हा तो अर्धा ते पाव स्टॉप अंडर असतो. म्हणून ते काय करतात की बऱ्याच वेळा हा ब्राईटनेस हा इथनं मायनस करतात. ॲटोमॅटिकली इथे जेव्हा तुम्ही मायनस करता आणि जेव्हा पिक्चर ओके क्लिक करता तेव्हा ते पिक्चर काय होतं, ॲटोमॅटिकली अर्धा स्टॉप ते पाव स्टॉप ओव्हर एक्सपोज होतं, जे तुमच्या कॅमेरामध्ये अतिशय परफेक्ट दिसतं. पण माझ्या दृष्टीने ही चुकीची गोष्ट आहे. कॅमेरा कंपनीनी मुद्दामून ही सोय अर्धा स्टॉप अंडरची ठेवलेली आहे. कारण काय तर डिजिटलमध्ये कुठलीही गोष्ट ओव्हर एक्सपोज झाली तर त्याच्यातली डिटेल्स आपल्याला मिळत नाहीत. थोडंसं अंडरशूट झालं तरी आपल्याला त्याच्या रिकवर पटकन होतं. म्हणून हा मॉनिटर ब्राईटनेस शक्यतो झिरो ठेवावा. हा कशासाठी वाढवायची फॅसिलिटी दिली आहे की उद्या कालांतर वापराने या ब्राईटनेसला थोडासा इफेक्ट होतो, मग तेव्हा तुम्ही त्याला प्लस मायनस काहीतरी करू शकता जे तुम्हाला तेव्हा गरजेचं आहे. पण इनिशियल स्टेजमध्ये सुरुवातीच्या वेळेमध्ये त्याला काही करायची गरज नाही. तसंच आहे मॉनिटर कलर बॅलन्स. इथे जाऊन मी ह्याला आणि माझ्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरला कॅलिब्रेट करू शकतो की तिकडे दिसणारी इमेज इकडे कशी दिसते किंवा इकडची इमेज तिकडे कशी दिसते. पण शक्यतो हेही करू नये, कारण प्रत्यक्ष आपण जेव्हा शूट करतो त्याच्यासाठी दिलेला स्क्रीन हा फक्त तुम्हाला मेन्यू बघायसाठी दिला आहे, ह्याचा व्हाईट बॅलन्सशी किंवा तेवढा कलर ॲक्युरसीशी काहीही संबंध नाही. क्लीन इमेज सेन्सर, ह्याला जर ओके केलं, क्लीन नाऊ म्हटलं, तर काय होतं की आपल्या सेन्सरच्या पुढे एक फिल्टर आहे, त्याला सगळ्या बाजूनी व्हायब्रेटर लावलेला आहे. जेव्हा मी आत्ता कमांड दिली क्लीन इमेज सेन्सर, त्यावेळेला त्यांनी काय केलं, जो पुढचा सेन्सरच्या पुढचा जो फिल्टर आहे काचेचा त्याला त्यांनी व्हायब्रेट केलं. ते व्हायब्रेट केल्यावर त्याच्यावर जे काही धुळीचे कण चिकटलेले ते खाली पडले गेले कुठे, तर खाली एक चॅनल आहे, एक छोटंसं नाली गटार म्हणता येईल किंवा एक छोटासा
स्ट्रीप आहे ज्याच्यामध्ये चिकट पदार्थ लावलेला आहे. हे जर डस्ट पडली ती त्या चिकट पदार्थाला जाऊन चिकटली म्हणून ती तिथेच राहिली, ती परत तुमच्या सेन्सरवर येणार नाही. लॉक मिरर अप फॉर क्लिनिंग. जेव्हा तुमचा रिपेअरर कॅमेरा क्लीन करतो, कॅमेरा क्लीन करतो पेक्षा त्याचा सेन्सर क्लीन करतो, तेव्हा तो सॉफ्टवेअरद्वारे किंवा हे ॲक्टिवेट करतो आणि तुमचा मिरर अप झाल्यामुळे सेन्सर ओपन होतो आणि त्याला तो क्लीन करायला सोपा जातो. इमेज डस्ट ऑफ रेफरन्स फोटो. काही वेळा डस्ट पार्टिकल येतात आपल्या फोटोत, ते दिसायला लागतात. तो फोटो जर इथे क्लिक करून त्याला दिला, स्टार्ट म्हटलं, तर तो त्या रेफरन्सप्रमाणे त्याची डस्ट आहे ती बाजूच्या ह्याच्याकडनं घेऊन त्याचा डाटा पुसून टाकतो, पण हे तेवढं रेकमेंडेड नाही. फ्लिकर रिडक्शन. फ्लिकर रिडक्शन म्हणजे याचा संबंध तुमच्या व्हिडिओशी आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या लाईटमध्ये शूट करतो, त्या लाईटचं स्वतःचं एक फ्लिकरिंग असतं, तर ते कधीकधी आपल्याला जाणवतं की पिक्चर फ्लिकर होतं आहे व्हिडिओमध्ये, तर त्याच्यासाठी ही गोष्ट दिलेली आहे. टाईम झोन अँड डेट. अतिशय महत्त्वाची गोष्ट, कुठनं सेट करायची? डेट अँड टाईम. राईट क्लिक, आजची तारीख इथे आहे. आता मी आणि माझा दुसरा फोटोग्राफर आम्ही दोघं एकाच हॉलमध्ये शूट करतोय, तर आम्ही काय करणार, सुरुवात करताना मी हे घड्याळ लावणार. आता तुम्ही बघताय घड्याळ पूर्णतः थांबलेलं आहे, कुठलाही सेकंड पडत नाही आहेत. आम्ही दोघं बाजूबाजूला उभे राहतो आणि आम्ही ठरवतो की किती, 6:31:50. आम्ही दोघांनी हे केलं. आता दोघांनी ओकेच्या बटणावर हात ठेवला आणि आम्ही आकडे मोजले, 1, 2, 3. इथे खाली दिसतंय तुम्हाला की सेकंड चालू झाले, घड्याळ चालू झालं. ह्याचा फायदा कुठे होतो? जेव्हा तुम्ही 2 फोटोग्राफर 3 फोटोग्राफर एकत्र काम करता आणि हा सगळा डेटा जेव्हा एका फोटोग्राफरकडे एकत्र येतो, तेव्हा त्याचे वेगवेगळे फोल्डर करण्याच्या ऐवजी जर सगळं एका फोल्डरला टाकून जर टाईमप्रमाणे ॲडजस्ट केलं, तर सगळे फोटो, एक्स फोटोग्राफर, वाय फोटोग्राफर आणि झेड फोटोग्राफर हे बाजूबाजूला लावल्याशिवाय आपण कधीही कम्पेअर करू शकत नाही, तर इथे ते सोपं होऊन जातं. एक अतिशय दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज तुम्ही 2 फोटोग्राफर एकत्र काम करताय, कदाचित तुमच्या सहकार्याचं काम हे तुमच्यापेक्षा चांगलं असेल, तर उद्या असं होऊ शकतं की तुम्ही 2 फोल्डर वेगळे दिल्यावरती एखादा कस्टमर तुम्हाला असंही सांगू शकतो की बाबा पुढच्या ऑर्डरला त्याला पाठव, तू नाही आलास तरी चालेल. इथे काय झालं, 2 फोल्डर गेल्यामुळे त्यांना कळून आलं की तुम्ही काढलेले फोटो कुठले आणि तुमच्या सहकाऱ्यांनी काढलेले फोटो कुठले. पण जेव्हा आपण डेट आणि टाईम ॲडजस्ट करतो, तेव्हा कुठल्याही फोटोला कोणाचंही नाव राहत नाही, जे पाहिजे ते नाव आपण देऊ शकतो. हे सगळं तुमच्या कॉम्प्युटरवर 2 मिनिटात होतं. ते कसं ते पण मी तुम्हाला या DVD-मध्ये दाखवणार आहे. तर पहिलं त्याच्यासाठी बेसिक गोष्ट आहे टाईम झोन अँड डेट सेट करणं. आता प्रत्येक वेळेला असं होतं का की आपण एकाच ठिकाणी सुरुवात करतो? कधीकधी मी मुलाच्या घरी गेलो, माझा जो सहकारी आहे तो मुलीच्या घरी गेला, तर मग टाईम अँड झोन कसा सेट होणार? पण एक साधी गोष्ट आहे हो, आपण आदल्या दिवशी रात्री फोन करू शकतो आणि रात्री फोनवरती हेच घड्याळ आपण परफेक्टली लावू शकतो. फार तर फरक कितीचा पडतो? काही मिली सेकंडचा पडतो. त्यांनी काही खूप फरक पडत नाही तुमच्या शेवटच्या कामामध्ये. लँग्वेज, टाईम झोन अँड डेट नंतर आपण आलो लँग्वेजवर. लँग्वेजमध्ये आपण इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. ऑटो इमेज रोटेशन म्हणजे काय? तर आपण प्लेबॅक केल्यावरती आपल्याला जी इमेज मिळते ती जर उभी असेल, तर हे जर ऑफ असेल तर ती आपल्याला अशी उभी दिसते, डोकं आणि पाय. पण तेच जर आपल्याला ती अशी उभी बघायला पाहिजे असेल, तर इमेज रोटेशन जर आपण ऑन केलं तर ती डोकं इथे आणि पाय इथे अशी दिसते, पण ती थोडी कंप्रेस छोटी दिसते. तर हे आपल्यावरती आहे की आपल्याला कुठल्या पद्धतीने ते बरोबर वाटतं आहे. बॅटरी इन्फो. आत्ता जी बॅटरी आपण टाकलेली आहे त्याचं किती चार्ज शिल्लक आहे आणि ती किती फोटो अजून घेऊ शकते हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं. इमेज कमेंट आणि कॉपीराइट इन्फॉर्मेशन, ह्या दोन्ही गोष्टी अतिशय छान आहेत. इमेज कमेंटमध्ये जाऊन आपण इनपुट त्याला देऊ शकतो की हा फोटो कुठे काढला आहे, काय ॲपर्चरला काढला आहे, किंवा जी काही माहिती आपल्याला द्यायची आहे, लोकेशनवर काढला आहे
किती वाजता काढलाय, तर हे सगळे इथे आपण टाईप करून त्या फोटोला ते अटॅच करू शकतो. किंवा त्याचंच पुढचं रूप आहे कॉपीराईट इन्फॉर्मेशन. इथे आपण आर्टिस्ट म्हणजे तुमचं स्वतःचं नाव तुम्ही टाकू शकता, जे त्याच्यामध्ये त्या फोटोच्या डाटामध्ये तुम्हाला नंतर दिसतं, डेटामध्ये दिसतं, फोटोवरती दिसत नाही. व्हर्च्युअल होरायझन, कॅमेरा सरळ लागलाय की नाही हे तुम्हाला इथे कळतं. कसा, जर असा असा, हे बघा तुम्हाला वर केल्यावरती खाली एक पोर्शन आला बघा, म्हणजे ही लाईन जर ग्रीन झाली तर हा येलो अशी परफेक्ट झाली, आणि त्याच वेळेला हा कॅमेरा उजवी किंवा डावी. आता हे बघा, हा कॅमेरा माझा सरळ लागलेला आहे असं हे तुम्हाला इथे दिसून येतं, बरोबर. तर पूर्वीच्या काळी जेव्हा हे कॅमेरामध्ये नव्हतं, तेव्हा इथे लेवल बॉटल ठेवायला लागायची कॅमेरावर आणि ही गोष्ट करायला लागायची. पण आता ही सोय आपल्याला आपल्या कॅमेरामध्येच मिळालेली आहे. नॉन सीपीयू लेन्सेस, या जुन्या लेन्सेस जेव्हा आपण लावतो तेव्हा तिकडनं ह्याचा डाटा आपण आपल्या कॅमेरामध्ये सेव्ह करू शकतो. ऑटो फोकस फाईन ट्यून, काही लेन्सेस असतात की ज्या फोकसिंगला त्रास देतात, तर त्याचं फोकसिंग आपण इथनं फाईन ट्यून करू शकतो आणि ते इथे मेमराईज करून ठेवू शकतो. HDMI, आपला जो आउटपुट आहे ह्या कॅमेराचा त्याचं रिझॉल्युशन ऑटो ठेवू शकतो किंवा ते आपण कस्टमाइज करू शकतो. तसंच डिव्हाइसचा कंट्रोल किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथनं कमांड करू शकतो. याचा संबंध आउटपुटशी आहे. लोकेशन डाटा, इथे पण आपण लोकेशन डाटा सेव्ह करून ठेवू शकतो. या कॅमेराला बिल्ट इन वायफाय आहे, त्यामुळे काय होतं की तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या आयपॅडवरती किंवा कुठल्याही ज्याला स्क्रीन आहे अशा डिव्हाइसवरती, अँड्रॉइड बेस वगैरे, तुम्ही डायरेक्टली ही सगळी कमांड त्याच्यावर बघू शकता. डायरेक्टली तुमच्या कॅमेऱ्यातनं येणारा फोटो, म्हणजे काढायच्या आधी येणारा फोटो, काढून झाल्यावर दिसणारा फोटो, किंवा शार्पनेस, फोकसिंग, नंतर जे चाललेलं आहे ते कंपोजिशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं बघू शकता. त्यातलं ॲपर्चर, शटर स्पीड, ISO सगळं इथनं कंट्रोल करू शकता तुमच्या आयपॅडवरनं किंवा मोबाईलवरनं. ही सगळ्यात सुंदर फॅसिलिटी या वायफायच्या अंडर आपल्याला मिळते. लोकेशन डाटा, लोकेशन डाटाचा संबंध तुमच्या GPS शी आहे. GPS साठी ह्याच्याबरोबर येतं GPS 1A, असं इन्स्ट्रुमेंट येतं GP 1A, ते लावून आपण लोकेशन डाटा पण ह्याच्यामध्ये ॲक्टिवेट करू शकतो. वायफाय, या कॅमेराला वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, जेणेकरून ह्याच्यावरचा स्क्रीन आणि तुमच्या मोबाईलचा स्क्रीन हे दोन्ही वायरलेसली एकमेकाला कनेक्ट होतात. जे पिक्चर इथे तुम्हाला काढायचं आहे ते तुमच्या मोबाईलवर किंवा आयपॅडवर दिसायला लागतं. या कॅमेराचं ॲपर्चर, शटर स्पीड, ISO आणि क्लिकिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ॲक्टिवेट करू शकता, कमी जास्त करू शकता. ही अतिशय सुंदर फॅसिलिटी या कॅमेरामध्ये तुम्हाला दिलेली आहे. सेटअप मेनू नंतर रिटच मेनू. रिटच मेनू याचा संबंध फक्त काढलेले फोटो फिनिश करायला किंवा चेंजेस करायला आहे. त्याचा काढायच्या आधीच्या फोटोशी किंवा काढतानाशी काही संबंध नाही. एखादा फोटो काढलेला आहे त्याला आपण डीलाइटिंगद्वारे थोडासा मिड टोन्स उचलू शकतो किंवा शॅडो एरिया उचलू शकतो. रेड आय करेक्शनमध्ये डोळ्यामध्ये जर लाल हे आलेलं असेल तर ते काढू शकतो. ट्रिम म्हणजे एखादा फोटो क्रॉप करू शकतो. मोनोक्रोम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो. फिल्टर इफेक्टमध्ये जाऊन त्याला वॉर्म, रेड, ग्रीन, ब्ल्यू असे वेगवेगळे इफेक्ट आपण देऊ शकतो. कलर बॅलन्समध्ये जाऊन परत त्याचा कलर्सचं टोन चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये या स्पेक्ट्रमद्वारे रेड, ग्रीन, ब्ल्यू जे काय चेंजेस करायचे आहेत ते आपण करू शकतो. इमेज ओव्हरले, ह्याच्यात आपण जुन्या काळी जसं एकाच निगेटिव्हवरती दोन फोटो मिक्स करून एक मिक्सिंग करायचो, तसंच दोन इमेजेस ह्याच्यावर आपण मॅच करू शकतो.
नेफ किंवा रॉ प्रोसेसिंग अतिशय सुंदर दिलेली गोष्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला नेहमी वाटतं की आपण रॉ का नाही शूट करत, आपल्याला नेहमी वाटतं आपण रॉ का नाही शूट करत, कारण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये त्याचा प्रोसेस होत नाही. पण गरज नाही, तुम्ही रॉ शूट करून त्या इमेजला ह्याच्यामध्ये व्यवस्थित प्रोसेस करून त्याची जेपेग बनवू शकता, फोटोला रिसाईज करू शकता, क्विक रिटच करू शकता, स्ट्रेट करू शकता, पर्स्पेक्टिव चुकलं आहे तर ते तुम्ही इथे चेंज करू शकता. डिस्टॉर्शन कंट्रोल म्हणजे लेन्समुळे थोडासा मधला भाग मोठा बाकीचा भाग छोटा दिसतो, ते डिस्टॉर्शन कंट्रोल इथनं आपण सांभाळू शकतो. फिश आय इफेक्ट देऊ शकतो, कलर आउटलाईन इफेक्ट देऊ शकतो, कलर स्केच आणि पर्स्पेक्टिव कंट्रोल, मिनिएचर इफेक्ट, सिलेक्टिव कलर म्हणजे ठराविक भाग कलर बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाईट, अशा कितीतरी गोष्टी आपण ह्या रिटच मेनूमधनं इथे करून एक चांगला फोटो बनवू शकतो. रिटच मेनूमधून आपण आलो माय मेनूमध्ये. माय मेनूमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटी मिळते तर नेहमी नेहमी लागणारे जे काही मेनूमधले ठराविक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नंतर शोधत बसायला लागतात त्या तुम्ही इथे आणून त्याचे शॉर्टकट क्रिएट करून ठेवू शकता. जसं मी गेलो ॲड आयटममध्ये, मला हवं आहे सेटअप मेनूमध्ये जाऊन काय हवं आहे टाईम झोन अँड डेट, मी त्याला काय केलं टाईम झोन अँड डेट सिलेक्ट केलं. आता त्याला सिलेक्ट केल्यानंतर परत ॲड आयटममध्ये गेलो, फोटो शूटिंग मेनूमध्ये गेलो, तिथून मला काय हवं आहे मॅनेज पिक्चर कंट्रोल, मी त्याला सिलेक्ट केलं. आता काय झालं, ह्या दोन्ही गोष्टी माझ्या मेनूमध्ये आल्या. कुठल्या मेनूमध्ये आल्या, माय मेनूमध्ये आल्या. आता जेव्हा मला पटकन घड्याळ लावायचं आहे किंवा पिक्चर कंट्रोलवरती स्टँडर्ड नॅचरल विविड असं काही चूज करायचं आहे तर मी काय करतो, पटकन कुठल्या मेनूमध्ये जातो, माय मेनूमध्ये जातो आणि मला पाहिजे त्या गोष्टी इथनं घेतो आणि पटकन चेंजेस करतो, नाही की मला इथे जाऊन शोधत बसायला लागतं. कस्टम सेटिंग मेन्यू. ऑटोफोकसमध्ये एला गेल्यावरती आपल्याकडे मगाशी आपण टॉप डेक बघताना बघितलेलं ए ऑटोफोकसमध्ये आपल्याकडे तीन प्रकार आहेत, ए एफ सी, ए एफ एस आणि ए एफ ए. ह्याच्यामधला जो ए एफ सी आहे म्हणजे कंटिन्युअस, त्याच्यामध्ये आपल्याला तो काय ऑप्शन देतो की कंटिन्युअसमध्ये रिलीज करताना तो फोकस बघणार नाही तर तो रिलीज महत्त्व देणार. ए एफ एस म्हणजे जो सिंगल आपण सगळेजणं जो मॅक्झिमम वापरतो त्याच्यामध्ये तो कशाला महत्त्व देणार, फोकस झाल्याशिवाय तो क्लिकिंगला महत्त्व देणार नाही. फोकस ट्रॅकिंग विथ लॉक ऑन, एखादा सब्जेक्ट शूट करत असताना अचानक मध्ये काही ऑब्स्ट्रक्शन येणार असेल तर आपण फोकस ट्रॅकिंग लॉक करू शकतो. कॅमेराच्या आतमध्ये जे फोकसिंग पॉईंट आहेत ते थोडासा अंधार झाल्यावर किंवा डार्क एरियामध्ये ॲटोमॅटिक इल्युमिनेट होतात, ते इथनं आपण ऑन ठेवतो. ऑटो फोकस पॉईंट इल्युमिनेशन ऑटोवर ठेवल्यावरती ते आपोआप स्वतःचं स्वतः डार्क झाल्यावरती लिटअप होतात, उजळतात. फोकसिंग पॉईंट रॅप अराउंड, आपण जेव्हा नीट बघतो की आपला फोकसिंगचे जे पॉईंट असतात आतमध्ये आपल्याला दिसत असतात त्याच्या कुठल्याही एका टोकाला आपण पोचलो तर त्याच्यानंतर जर परत पहिल्या टोकाला यायचं असेल, म्हणजे तुम्ही फोकसिंग पॉईंटच्या ह्या टोकाला आहात आणि ह्या टोकाला यायचं असेल तर जर फोकसिंग पॉईंट रॅप अराउंड ऑफ असेल तर तुम्हाला इथून इथे परत उलट टक 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 करत मागे यायला लागतं. हेच जर तुम्ही रॅप ऑन केलात तर काय होतं, इकडून क्लिक केल्यावर तो फोकसिंग पॉईंट डायरेक्टली इथनं आतमध्ये एंटर होतो. सो फोकसिंग पॉईंट रॅप अराउंड ऑन ठेवावं. नंबर ऑफ फोकसिंग पॉईंट सिलेक्ट करू शकतो आपण 51 किंवा 15, हा आपापल्या चॉईसचा प्रश्न आहे. स्टोअर पॉईंट्स बाय ओरिएंटेशन, आपण जेव्हा कॅमेरा हॉरिझॉन्टल पकडला आहे तेव्हा फोकसिंग पॉईंटचा एक ग्रुप किंवा एक फोकसिंग पॉईंट आपण हॉरिझॉन्टली डिसाईड करू शकतो आणि जेव्हा कॅमेरा व्हर्टिकल पकडतो उभा पकडतो तेव्हा त्याचा पॉईंट वेगळ्या ठिकाणी सेट करून ते दोन्ही ओरिएंटेशन तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बिल्ट इन ऑटोफोकस असिस्ट इल्युमिनेटर,
आपण जे क्लिकिंगचं बटन आहे ह्याच्या थोडंसं आतल्या साईडला एक दिवा आहे जो समोर लाईटिंग कंडिशन थोडी कमी झाली किंवा लाईट्स तेवढा पॉवरफुल नाही आहेत तेव्हा ॲटोमॅटिकली तो ऑन होतो आणि तुम्हाला फोकसिंग करायला तो मदत करतो. निकॉनची डेडिकेटेड सिस्टीम अतिशय सुंदर वर्क करते. हा ऑटो फोकस इल्युमिनेटर तुम्हाला बऱ्याच लाईटिंग कंडिशन कमी असताना फोकसिंगला मदत करतो. ह्याला एकच लिमिटेशन आहे की हा 10 फुटापर्यंत जास्त परफेक्टली वर्क करतो. म्हणजे ज्या 200 वरच्या लेन्सेस आहेत किंवा 200 लेन्सेस आहेत तिथे हा थोडासा परफेक्ट फंक्शनिंग करत नाही. पण त्याच वेळेला आपले फ्लॅश जर लावली असेल तर फ्लॅशचा जो बीम जातो रेड इन्फ्रारेड तो त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला फोकसिंगला मदत करतो. आयएसओ सेन्सिटिव्हिटी स्टेप व्हॅल्यू 1/3. आता आयएसओ आपण कसा जज करतो 100, 200, 400. आता आपण बघूया की आयएसओ कसा चेंज होतोय. आपला इन्फोमध्ये गेलो, आयएसओमध्ये गेलो. आता तुम्ही बघताय की 3 स्टेपमध्ये चेंज होतोय. कसा बघा, सुरुवात कुठनं झाली 100 नंतर अजून एक स्टेप आली 125, 160 आणि मग 200 आलं. पण हेच जर आपण मगाशी जे चेंजेस केले त्याच्यामध्ये आयएसओ सेन्सिटिव्हिटी जर मी हाफ स्टॉपवर आणली तर मगाशी आपले इंटरवल काय होते आणि आता काय आहेत हे आपण बघूया. आयएसओमध्ये गेलो, मगाशी आपण 100 कुठे आलेलो 125, मग 160 आसपास आणि मग 200. आता आपण किती ह्याला आलो, 1 इंटरवलला आलो. एवढाच फरक आहे. पण ह्याच्यामधलं चांगलं कुठलं आहे तर 1/3च चांगलं आहे. असंच आहे एक्सपोजर कंट्रोलच्या बाबतीत. म्हणजे कुठलं एक्सपोजर, ईव्ही स्टॉपचं. तर इथेही आपण एक्सपोजर कंट्रोल करताना त्याला हाफवर आणलं तर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन कमी मिळतील, इथे जास्त मिळतील. मॅट्रिक्स मीटरिंग. मॅट्रिक्स मीटरिंगमध्ये जेव्हा आपण फेस डिटेक्शन वापरत असतो तेव्हा मॅट्रिक्स मीटरिंग ॲक्टिवेट होतं. ह्याचा उपयोग जास्त करून आपण मागच्या स्क्रीनवर जेव्हा फोटो बघून क्लिक करत असतो तेव्हा होतो. सेंटर वेटेड एरिया. जेव्हा आपण मीटरिंगमधलं सेंटर वेटेड सिलेक्शन केलेलं असतं त्यावेळेला आपण मॅट्रिक्सच्याऐवजी जर सेंटर वेटेड एरिया सिलेक्ट केला असेल तर त्याचा किती पोर्शन हा मीटरिंगसाठी युटिलाइज होईल, 8 मिलीमीटर, 12 मिलीमीटर, 15-20 ते आपण चेंज करू शकतो. फाईन ट्यून ऑप्टिमल एक्सपोजर, याचा विशेष काही आपल्याला उपयोग होत नाही. शटर रिलीज बटन AEL, हे जे मागचं बटन आहे ऑटो एक्सपोजर लॉक, हे आपण जेव्हा हाफ प्रेस करतो तेव्हा ते काय करतं, समोरचं एक्सपोजर लॉक करतं. जर ह्याला आपण ऑन केलं तर काय होतं, तर ज्यावेळेला आपण बटन हाफ प्रेस करतो पुढचं क्लिकिंगचं तेव्हाही ते एक्सपोजर लॉक होतं. अशी फॅसिलिटी आपण ॲक्टिवेट करू शकतो. स्टँडबाय टायमर. ज्यावेळेला आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यानंतर आतलं जे मीटरिंग मोड आहे तो किती वेळ चालू राहील ह्याच्यासाठी 6 सेकंड, 4 सेकंड असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जर बॅटरी वाचवायची असेल तर तुम्ही 6 सेकंड डिफॉल्ट ठेवू शकता, पण जर गरज असेल तर आपल्या गरजेप्रमाणे 10 सेकंड, 30 सेकंड तो ॲक्टिवेट राहू शकतो. सेल्फ टायमर. आपण जेव्हा एखाद्या फोटोमध्ये स्वतः इन्व्हॉल्व होतो त्यावेळेला आपण काय करतो, कॅमेरा स्टँडवर लावून आपण स्वतः त्या फोटोमध्ये जाऊन उभे राहतो. पण क्लिकिंग व्हायला जो डिले झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे जाऊन सेल्फ टायमर म्हणजे घड्याळ ॲक्टिवेट करतो. याचं टायमिंग आपण इथनं चेंज करू शकतो की 10 सेकंडांनी क्लिक होईल, 5 सेकंडांनी क्लिक होईल, 2 सेकंडनी क्लिक होईल किंवा 20 सेकंडनी क्लिक होईल. आता हे का दिलंय, तर प्रत्येक वेळेला आपण धावत जाऊन उभं राहणार असं नसतं. कधी कधी जेव्हा इंटिरियरवाले फोटोग्राफर, इंटिरियर फोटोग्राफी करणारा फोटोग्राफर जेव्हा स्टँडवर कॅमेरा लावून कॅमेरा क्लिक करतो तेव्हा त्याची बरीचशी एक्सपोजर ही 4 सेकंड, 5 सेकंड असतात. त्यामुळे हे जर क्लिकचं बटन त्यांनी हाताने दाबलं तर ते जे व्हायब्रेशन येईल तेही त्यांना चालणार नसतं. मग अशाला ते काय करतात की सेल्फ टायमरवर ठेवतात, पण 10 सेकंडची गरज नाही का तर एवढं प्रॉब्लेम नाही, 5 सेकंड ठेवून पण तो ॲक्टिवेट झालेला त्यांना चालणार असतं. तर इथून त्याचा आपण सेल्फ टायमर डिले चेंज करू शकतो. त्याच वेळेला किती फोटो घेतले जावेत
हेही आपण ठरवू शकतो की जेव्हा ओपन होईल त्याच्यानंतर लगेच दोन फोटो तीन फोटो किती फोटो घेतले जावेत आणि त्याच्यामधला इंटरवल किती असावा, 5 सेकंड असावा, 6 सेकंड असावा, हेही आपण इथनं चूज करू शकतो की कितीचा डिले त्याच्याबरोबर असला पाहिजे. मॉनिटर डिले, हा जो मागचा मॉनिटर आहे हा जेव्हा आपण चालू करतो त्याच्यानंतर तो आपोआप स्वतःच्या स्वतः ऑफ होतो. हा जर कंटिन्युअस ऑन ठेवायचा असेल, जसं आता मी शिकवतो, तर हा ऑफ झालेला मला चालत नाही, हा मला कंटिन्युअस ऑन पाहिजे, तर मी हा मॉनिटर डिलेचा टायमर इथनं वाढवू शकतो. रिमोटचा संबंध इथे येत नाही, रिमोट लावल्यावरती रिमोट ऑन ड्युरेशन आपण इथनं फिक्स करू शकतो. फोकस झाल्यावरती जेव्हा एक बीप कानाला ऐकायला येतो त्याची जी इंटेन्सिटी आहे ती आपण इथनं चालू करू शकतो किंवा बंद. आता हा ऑफवर होता, हा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय, हा काय इंडिकेट करतो की माझा फोकस झाला. त्यामुळे प्रत्येक वेळेला खाली कॅमेराच्या आतमध्ये जी पट्टी आहे तिथला ग्रीन लाईट आपल्याला बघायला लागत नाही की फोकस झालं का, तर ते तुमच्या कानाला ऐकून पण कळतं. अजून हा पीच तुम्ही वाढवून त्याला जास्त चांगलं करू शकता. पण एखाद्या कॉन्फरन्समध्ये असू तर हाच आवाज अतिशय वाईट पण वाटतो, त्यावेळेला पटकन इकडे जाऊन हे ऑफ केलं तरीही चालू शकतं. कंटिन्युअस लो स्पीड, कंटिन्युअस लो स्पीड म्हणजे इथनं आपण जे सिलेक्ट करतो हे बटन प्रेस करून जेव्हा आपण हा डायल फिरवतो आणि सिंगल फोटोवरनं कंटिन्युअस लोवर येतो तेव्हा कंटिन्युअस लो किती फोटो घेता यावेत, 3, 2, 1, 4, 5, 6 हे आपण इथनं असाईन करू शकतो किंवा ठरवू शकतो. मॅक्झिमम कंटिन्युअस रिलीज, कॅमेराचं बटन एकदा प्रेस केल्यावर तो कंटिन्युअस मोडमध्ये किती फोटो घेईल तर त्याला आपण लिमिट करू शकतो 100 मॅक्झिमम. पण हे खरंच होणं शक्य आहे का? नाही, ते डिपेंड आहे तुम्ही जेपेग किंवा रॉ काय सिलेक्ट केलं आहे, त्या फाईलची साईज काय सिलेक्ट केली आहे, नंतर तुमचं कार्ड किती फास्ट आहे. सो प्रत्येक कॅमेराला स्वतःचं एक लिमिटेशन आणि प्लस पॉईंट आहे. शक्यतो ह्या फीचरची आपल्याला काही गरज तेवढीशी लागत नाही.